श्रीदेवी यांच्या जाण्यामुळे प्रत्येक जण हळहळतोय. जवळपास 2.5 दशकं हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या श्रीदेवीचा जीवन प्रवासावर आपण एक नजर टाकूया. श्रीदेवी एक अष्टपैलू अभिनेत्री. सिनेरसिक तिला श्रीदेवी या नावानं ओळखत असले तरी श्रीअम्मा अय्यंगर अय्यप्पन ही तिची खरी ओळख. 13 ऑगस्ट 1963 साली तामिळनाडूच्या शिवकाशीमध्ये श्रीदेवीचा जन्म झाला. श्रीदेवीचे वडील अय्यप्पन हे पेशानं वकील तर आई राजेश्वरी ही गृहिणी होती. लहानपणापासूनच तिला अभिनयाची आवड होती. थुनाईवन या तमिळ सिनेमातून तिनं बालकलाकार म्हणून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. 1971 मध्ये पूम वाटा या सिनेमातील श्रीदेवीच्या अभिनयानं सगळ्यांना प्रभावित केलं. तसंच या सिनेमातील भूमिकेसाठी तिनं उत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार पटकावला. पूंबाटा सिनेमानंतर श्रीदेवीच्या करिअरला खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. दाक्षिणात्य सिनेमात बालकलाकार म्हणून काम करत असताना तिनं जुली या हिंदी चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारली होती. मात्र के बालचंदर यांच्या मुंटू मुदीचू या सिनेमानं श्रीदेवीच्या फिल्मी करिअरला एक वेगळीच दिशा दिली. या सिनेमात रजनीकांत आणि कमल हसन या दोन तगड्या अभिनेत्यांसमोर श्रीदेवीनं दमदार अभिनय केला. मल्याळी, तमिळी, कानडी, तेलगू अशा विविध भाषेतील सिनेमात श्रीदेवीनं विविध भूमिका साकारल्या. अभिनयासोबतच नृत्य ही श्रीदेवीची जमेची बाजू होती. दक्षिणात्य सिनेमात काम केल्यानंतर श्रीदेवीनं सोलवा सावन या सिनेमातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळवू शकला नाही. मात्र त्यानंतर जितेंद्र सोबत आलेल्या हिम्मतवाला या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आणि त्यानंतर एका पाठोपाठ एक हिट सिनेमांचा सिलसिला सुरू झाला. जितेंद्र, श्रीदेवी, कादर खान, शक्ती कपूर आणि असराणी हे हिट सिनेमांचं सूत्र पुढचं 1.5 शतक कायम राहिलं. मवाली, तोफा, मिस्टर इंडिया, चालबाज या सिनेमातून श्रीदेवीनं विविध भूमिका साकारल्या आणि प्रत्येक भूमिकेत तिनं आपला वेगळा ठसा उमटवला. हिटलर की औलाद दुनिया भर का नुकसान खुद करती है और तुम्हारे किए का जुर्माना ये भरेगी. सदमा या सिनेमात कमल हसन सारख्या कसलेल्या अभिनेत्यासमोर श्रीदेवीनं साकारलेली भूमिका आजही सिनेरसिक कधीच विसरू शकणार नाहीत. क्यों बिचारी बच्चे को नाचता रहता है. चांदनीतील तिच्या भूमिकेनं सिनेरसिकांना अक्षरशः वेड लावलं होतं. लम्हेतील तिची दुसरी भूमिका प्रेक्षकांच्या कायमची लक्षात राहिली. जवळपास 2.5 दशकं श्रीदेवीनं रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवलं. हिंदी सिनेमात आपलं वेगळं स्थान निर्माण केल्यानंतर श्रीदेवीनं आपल्या वैयक्तिक आयुष्यातही स्थिरावण्याचा निर्णय घेतला. तिनं चित्रपट निर्माता बोनी कपूरशी विवाह केला. जान्हवी आणि खुशी या दोन मुलींना जन्म दिल्यानंतर श्रीदेवीनं रुपेरी पडद्यापासून काही काळ दूर जाण्याचा निर्णय घेतला. मात्र 2004 मध्ये तिनं मालिनी अय्यर या टीव्ही मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं. त्यानंतर इंग्लिश विंग्लिश या सिनेमातून तिचं वेगळं रूप सिनेरसिकांना पाहायला मिळालं. आपल्या फिल्मी करिअरमध्ये श्रीदेवीनं अनेक भूमिका साकारल्या. तसंच विविध पुरस्कारांनं तिला सन्मानित करण्यात आलं.
भारतीय सिनेमाच्या इतिहासात श्रीदेवीनं अभिनयाच्या जोरावर आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. आकाशातील चांदण्यांचं सर्वांनाच आकर्षण असतं. श्रीदेवी नावाची ही चांदणी 54 वर्षांपूर्वी भारतात अवतरली. आपलं चतुरस्र अभिनयाचं चांदणं पसरवून ती आता पुन्हा आकाशात निघून गेलीय. चांदणी तर गेली, मात्र जाताना पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी आपल्या अभिनयाचं चांदणं मागे ठेवून. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.